नमस्कार, मी आहे रेणुका आणि तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की खूप जणांचे असे प्रॉब्लेम असतात की असं आपण व्यवस्थित माप वगैरे टाकतो किंवा माप अशी घेतो तरी सुद्धा ब्लाउज कमी जास्त का होत असते. फिटिंगला जेव्हा घेतो तेव्हा मागचा आणि पुढचा भाग ब्लाउजचा का होत असतो, म्हणजे कमी जास्त का होतो आणि जास्त करून मागचा भाग जास्त होत असतो, हा कशामुळे होत असतो याचं कारण मी तुम्हाला सांगते आज. हे तुम्ही पाहू शकता, हे जे ब्लाउज आहे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्हाला खूप फायदेशीर हा व्हिडिओ ठरणार आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्ही पाहू शकता आहे, हा आहे टेप आणि तो टेप मी घेतलेला आहे आणि पूर्ण टेप मी अशी तुम्हाला माप घेऊन मी सांगणार आहे. माझ्या पद्धतीने माप घेईल अशी का, मग त्यानंतर तुम्हाला कधीच आयुष्यात प्रॉब्लेम येणार नाही ब्लाउज शिवताना. तुम्ही पाहू शकता हा मागचा भाग आहे, पूर्ण मागचा भाग आहे ब्लाउजचा मागचा भाग आणि हा समोरचा भाग. आपल्याला मागच्या भाग बाजूने मुंजी घ्यायची आहे. इथे पाय बरोबरचा इथला मी असतो ना खांदा, तिथनं घ्यायची ती पाठीमागच्या कमरेपर्यंत घ्यायची आपल्याला उंची त्याची. इथून इथपर्यंत उंची मोजायची आहे. चला तर मग आपण मोजू. हे पहा, टाईट धरायचं ब्लाउज किंवा खाली पण तुम्ही ठेवू शकता. मी मोबाईलमध्ये दाखवते म्हणून असं करते. हे बघा असं हे आले आले बारा आलेली आहे. त्यात आपण फक्त मागची बाजू फक्त अर्धा इंच ऍड करायची असते मागची बाजू, कारण पुढं आणि त्याच्या पण कंडिशन आहेत त्या तुम्हाला कोणीच नाही सांगणार. ही मागच्या इंच मध्ये आपण काय करत असतो की कोणी पण सांगत असतं की एक इंच घ्यायला पाहिजे, तर एक इंच नाही घ्यायला पाहिजे, फक्त अर्धा इंच घ्यायला पाहिजे. का आपल्या तीन रेषा इथं पुढे जातात, एक मधलं अर्ध्या मधलं पाऊन पाव इथं जात असतं आणि पाव इथं जात असतं, त्यामुळे मग हे कसं कमी जास्त होत असतं. त्यामुळे फक्त अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण आता ही 12 आहे तर आपण 12.5 घ्यायचं मागचा भाग आणि पुढचा भाग आपण जे घेत असतो तो 13 घ्यायचा, म्हणजे एक इंच जास्त घ्यायचा. ती पण ते पण त्या पण कंडिशन आहे, जेव्हा आपण प्रिन्स कट ब्लाउज शिवतो ना तेव्हा घ्यायची गरज नसते. आपण पाठीमागचं 12.5 आणि पुढचं 12.5 घेऊ शकतो. पण जेव्हा साधं ब्लाउज किंवा कटोरी ब्लाउज वगैरे असतं, त्याला बेल्ट वगैरे असतो, हा अशा टाईपचा बेल्ट आपण जॉईन करतो ना, अशा टाईपचा बेल्ट जर असेल ना तर तेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये एक इंच घेऊ शकता जास्त. आणि जेव्हा प्रिन्स कट वगैरे असं असतं ना तेव्हा तुम्हाला एक इंच घ्यायची गरज नाही, फक्त अर्धा इंचच वाढवायचं आणि त्यामुळे काय होतं. आणि हा प्रॉब्लेम मेन कशामुळे होत असतो, जास्त करून नॉर्मल असे पट्टीचे ब्लाउज असतात बेल्टचे क्रॉस पट्टीचे, हे आपण जे जोडतो पुढच्या साईडला याचे प्रॉब्लेम असतात. का, कारण याच्यामध्ये काय होत असतं, आपण काय करतो पुढच्या बाजूने हे बघा बघा इथं एक जॉईंट असतं, इथं एक जॉईंट येतं आणि इथं एक जॉईंट येतं बरोबर, आणि वरती इथं एक खांद्याला येतं. मग आपण भाग किती घेतलेले असतात, दोन सेम घेतलेले असतात पाठीमागचा आणि पुढचा, म्हणजे आपल्याला सांगितलं असतं 13 घ्या तर तुम्ही दोन्ही 13 घेतलेले असतात. मग आपला ह्या पुढचा भाग काय होतो, इथे पाव जातो, इथे पाव जातो, इथे पाव जातो आणि त्यात मध्ये कुठेतरी पाव जाणार. ठीक आहे, मग असं केल्यामुळे काय होतं आणि मागच्या फक्त मागच्या बाजूला फक्त इथे जातो, ही मागची बाजू मग फक्त इथे जातो आणि इथं खांद्याला जातो अर्धा पाव पाव इंच छोटा छोटा. आणि जे नवीन शिकतात ना, त्या नवीन शिकणाऱ्यांसाठी हा जास्त घ्यायलाच पाहिजे, कारण ते जास्त असं माया पकडले जातात आतमध्ये, त्यामुळे जास्त घेतलं पाहिजे. पण जे परफेक्ट म्हणजे नंतर शिवणारे असतात ब्लाउज त्याच्यासाठी परफेक्ट सांगायचं झालं तर हे फक्त अर्धा इंच घेतलं पाहिजे आणि इथून पाव जातो आणि इथून पाव जातो ते कम्प्लीट होऊन जातं आणि पुढच्या साईडने मग एकदम परफेक्ट येतो. दोन्ही आपण मिळवलं ना, दोन्ही अर्धा इंच कमी घेतलं ना मागची बाजू तर एकदम परफेक्ट होऊन जाते. मी ज्या पद्धतीने करते मी ते तुम्हाला सांगते, कारण माझा कधीच ब्लाउज खालीवर पोहोत नाही अशी मी पद्धत युज करते. त्यामुळं तुम्ही युट्यूबवर कुठं जरी गेला तर तुम्हाला हे हा फॉर्म्युला तुम्हाला कोणीच नाही सांगणार. मी सांगते कारण ही माझी पद्धत आहे, फक्त मीच युज करते, कोण करतं का नाही मला नाही माहीत. कारण त्यामुळं मी स्वतः शोधून काढला ह्या फॉर्म्युला, कारण त्यामुळं कसं होतं बरोबर होतं, दोन्ही स्लीव्ह बरोबर होतात. ज्या टाइम आपण प्रिन्स कट वगैरे करतो तो कधीच मागं पुढे होत नाही. तुम्ही माप काढून बघा, त्या याच्यामध्ये कधीच मागं पुढे होत नाही, दोन्ही सेम घ्यायचं असतं. आणि जेव्हा आपण तुम्हाला खरंच समजलं असेल की मी काय सांगते, आय होप की खरंच समजलं असेल, याच्यानंतर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम होणार नाही त्याचा. हे ब्लाउज आहे ना, याच्या खांद्यापासून ते इथंपर्यंत सांगितलं ना, परत एकदा सांगते की आपल्याला जर 12 असेल ना तर मागचा 12.5 घ्यायचा. जर आपलं प्रिन्स कट ब्लाउज नसेल तर प्रिन्स कटला दोन्हीकडून दोन्ही पुढचा आणि मागची बाजू सेम घ्यायची, 13-13 इंच घ्यायची. आणि जेव्हा साधा ब्लाउज किंवा कटोरी ब्लाउज असतो ना, आपल्याला बेल्ट लावायचा असतो, तेव्हा फक्त एक इंच पुढच्या साईडने एक इंच वाढवायचं आणि मागच्या साईडने फक्त 1/2 इंच वाढवायचं. आणि जर समजा तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांसाठी असतील तर पुढच्या साईडने 1.5 इंच वाढवायचं आणि मागच्या साईडने 1 इंच वाढवायचं असं करायचं, म्हणजे पुढचा भाग कधी पण मोठा ठेवायचा आणि मागचा कमी करायचा. ठीक आहे, त्यामुळे काय होतं म्हणजे मागचं आपण जे शिवलेलं असतं ते बरोबर होऊन जातं.
ठीक आहे आपण शिवतो ते बरोबर होऊन जातं कारण पुढच्या साईडला जास्त वेळ शिवला शिवावं लागतं बेल्ट वगैरे लावावा लागतो त्यामुळे कमी होत असतो भाग त्यामुळे तेवढं घेत जा ठीक आहे आणि जास्त जर तुम्ही त्यात माया धरत असाल तर तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता असं आहे मी स्वतः जी करते तेच तुम्हाला मी सांगते आणि यानंतर की तुम्हाला कधीच असा प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे नंतर या बाबतीत पण अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता प्रश्न विचारू शकता मी त्याची उत्तरं नक्की देईन तोपर्यंत धन्यवाद नक्की व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद